आसाम पोलिसांनी 23 जानेवारी रोजी राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, कन्हैया कुमार आणि इतर काँग्रेस नेत्यांविरुद्ध FIR नोंदवलाय. या सर्वांविरुद्ध हिंसाचार, चिथावणी देणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा 10व्या दिवशी गुवाहाटीमध्ये पोहोचली, ज्याला आसाम पोलिसांनी शहरात प्रवेश करण्यापासून रोखले. राहुल यांना आपल्या ताफ्यासह गुवाहाटी शहरातून जायचे होते, परंतु प्रशासनाने परवानगी दिली नाही. पोलिसांनी गुवाहाटी शहराकडे जाणारा रस्ता अडवला. यानंतर काँग्रेस समर्थकांनी पोलिसांशी झटापट केली, त्यांनी बॅरिकेड्स तोडले. त्यावेळी राहुल गांधी म्हणाले, मला त्रास द्या किंवा टार्गेट करा, मी घाबरत नाही. कुछ भी करो, गाली दो, डिस्टर्ब करो, मारो पीटो, मैं इंटिमिडेट नहीं होता. मैं जो मेरी सच्चाई है उसके लिए मैं लड़ता हूं, और पूरी दुनिया दूसरे साइड खड़े हो जाए मुझे कोई फर्क नहीं पड़ता. जिस बात के लिए मैं लड़ता हूं, जिस विचारधारा के लिए मैं लड़ता हूं, एक बार मैंने मन बना लिया तो मैं इंटिमिडेट नहीं होता.